नाही, मराठा आरक्षणाचे स्थगिती मिळाल्यापासूनचा जो काही विषय आहे हा, तसं पहिलं तर सगळा टोलवाटोलवीचा विषय झालेला आहे. म्हणजे राज्यानं केंद्राकडं बोट दाखवायचं, केंद्रानं राज्याकडं, कोर्टाकडं, आणि अशा याच्यामध्ये ही स्थगिती आता म्हणजे अजूनपर्यंत काय उठली आहे म्हणजे उठल्याचा विषयच नाही, पण त्याच्याबद्दल काही कोर्टामध्ये होत पण नाही आहे. आणि खरं म्हणजे राज्य सरकारनं माझ्या मते प्रयत्न पूर्णपणे केला पाहिजे किंवा तारीख म्हणजे मिळावी लागावी आणि ही स्थगिती उठली पाहिजे यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाहीतर चेंडू इकडचा तिकडं मराठा आरक्षणाचं नुसतं टाकणं किंवा टोलवणं हाच प्रकार हा चालू राहणार आहे. आणि काही कुणाच्या पदरामध्ये किंवा जे गरजू आहेत, जे मराठा समाजातले जे गरजू आहेत, त्यांच्या काही पदरामध्ये पडणार नाही. विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. परत आता हे ज्या शासकीय नोकर भरत्या होणार आहेत त्याच्यामध्ये मोठं नुकसान होणार आहे. पोलीस भरती असू दे, आता दरवेळेला कुठली ना कुठली भरती जाहीर होती आणि मग परत ती भरती म्हणजे स्थगिती त्या भरतीला येते, म्हणजे सगळ्यांचंच आहे. म्हणजे इतर कॅटेगरीतल्या मुलामुलींना सुद्धा तो त्रास आहे की म्हणजे या आरक्षणाच्या विषयावरनं समाजामध्ये परत हे झालं की ती स्थगिती थांबवायची, तिला भरती थांबवायची, तिला स्थगिती द्यायची, असला सगळा प्रकार होतो आहे. आणि सगळ्यांचंच नुकसान होतं आहे, म्हणजे नुसतं मराठा समाजातलंच नाही. व हे काय असेल ते एकदा स्थगिती उठवून भरती झाली तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. आणि ज्यांच्या ज्यांच्या ह्याच्याप्रमाणे शैक्षणिक पात्रतेअनुसार त्यांना नोकऱ्या मिळतील, म्हणजे मराठा समाजातल्यांना पण मिळतील, मुस्लिम बांधवांना पण मिळतील, OBC BC सगळ्यांनाच, मागासवर्गीय सगळ्यांना ते हे होतील. मग हे नुसतंच हे करण्यापेक्षा एकदा काय ते ह्याचा तुकडा पाडावा, एकदा काय ते निर्णय कोर्टाकडनं घ्यावा आणि राज्य सरकारनं खऱ्या अर्थानं ह्याच्यात पुढाकार घ्यावा असं माझं तरी वैयक्तिक मत आहे.